पाहुणे मंडळींना विनंती आहे, खास रे टीव्हीला सबस्क्राईब करा. हा कडची नोटिफिकेशन बेल घंटा दाबा. चला हा लावा व्हिडिओ. ओके खास रे हँगआउट्स हँगआउट्स. तुमचं बघणं चालू असतं का कंटिन्यू, म्हणजे हे असं युट्यूब असेल किंवा या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती डिजिटल प्लॅटफॉर्मवरचा कॉन्टेंट तुम्ही बघता का? नाही, आता खरं मला विचारलं तर मला काही माझे जे मित्र आहेत ते या क्षेत्रातले असतील नाही तर जे याला फॉलो करतात ते कधीतरी भेटतात तेव्हा ते म्हणतो बघ किती चांगलं आहे. म्हणजे आता ही सगळी नवीन लोक ह्या कंटेंटकडे म्हणजे सिरियसली बघितलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? बघावं ना, कसं सोशल मीडिया आज आपण बघितलं तर सगळ्यात चांगली ताकद या सोशल मीडियाकडे आहे. आता फक्त कसं होतं की आता सोशल मीडियाची ताकद हे सर्वच वापरायला लागायला लागले, म्हणजे त्याच्यामध्ये नाही वाईट गोष्टीकडे आहेत. आता जसं की तुम्ही आता बघितलं तर फेक न्यूज म्हणून मोठ्या प्रमाणात वाढलंय आणि लगेच स्प्रेड होते न्यूज काही निघाली. तर आता फेक न्यूज कोणी टाकली कशी टाकली तर कदाचित काय भरपूर लोकांचं असं म्हणणं की पेड कार्यकर्ते ज्यांच्याकडे होते ते तुम्हाला माहितीत कोणाकडे होते तर त्या लोकांनी कदाचित काही गोष्टी खोट्या रेकॉर्डिंग व्हिडिओ हॅमरिंग केलं. आणि लोकांना कसं असतं की आज लोकांना असं वाटतं की त्यांचा वेळ फार कमी आणि वेळ कमीच आहे पण ते वेळ सकारात्मक गोष्टीसाठी पण वापरू शकतात. पण ते हॅमरिंग जेव्हा झालं खोट्या बाजूला खरंच वाटायला लागलं. पण म्हणजे टेलिव्हिजन असेल किंवा प्रिंट असेल याचा जेवढा ट्रस्ट होता लोकांचा पहिल्यांदा, प्रिंट मीडिया जे आहे अजूनपर्यंत तरी ते दोन्ही साईडच्या बातम्या देतात, असं नाही की ते फक्त एका साईडची बातमी देतात. पण आता तुम्ही टी व्ही चॅनल जे आपण म्हणतो त्याला काय म्हणतात ते टी व्ही मीडिया जर घेतलं तर त्या बाबतीत मला ते खोटी बातमी देतात का त्यांच्या विरोधातली बातमी देत नाहीत याच्या खोलात जायचं नाही. पण समजा आता हडपसरमध्ये सीएम चषक होतं तिथे नॅशनल अँथम चुकवलं, तिथं जी गर्दी होती ती फक्त 40% भरलेली, 60% मोकळी होती. दुसरा गर्दीचा जर मुद्दा आला तर अशी पण गोष्ट आहे की ठीक आहे गर्दी नव्हती, आता आपण सीएम साहेबांची जरी सभा पुण्यातल्या महापालिकेची याला बघितली गर्दी नव्हती पण त्याचं वोटिंग मध्ये कन्वर्जन झालं त्या गोष्टीचं. मग ह्याच्यामध्ये अपोजिशनवाल्या पार्ट्या कुठं कमी पडतायत का त्यांच्या गोष्टी सांगण्यासाठी असं वाटतं? आहे ना, आता असं बोलून नाही चालणार की आपण फार पळतोय आणि लोकांकडून साहेबांचा विचार नाही तर आपली कामं लोकांपर्यंत नेतो. आपलं कदाचित चुकलं असेल की आपलं नेहमीच म्हणणं पूर्वीपासून असं होतं की लोकांना माहिती आहे, लोकांनी बघितलंय एखादा ब्रिज जो नव्हता तो झालाय, पिंपरी चिंचवडमध्ये घ्या की काय डेव्हलपमेंट झाली, पुण्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात मग कशाला. आपण एक तुम्ही जर काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्यांची जी आपली युपीए गव्हर्नमेंट होती 10 वर्षाचा खर्च त्यांचा जेवढा ह्याच्यावर झाला ऍडव्हर्टाइजमेंटवर, आता ऍडव्हर्टाइजमेंट काय आम्ही काय काम केलं हे सांगण्यात, तर तुम्ही बघितलं ना त्या 10 वर्षातला खर्च आणि या गव्हर्नमेंटचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा या 4 वर्षातला खर्च हा डबल आहे. मग हे सांगण्यात जास्त इंटरेस्ट राहिले ना आपण लोकांना माहिती आहे. आता ह्याच्या पुढे आपल्याला काय करावं लागेल की काम तर करावंच लागेल कारण की ते आपलं रक्तात आहे आपलं विचारात आहे, काम हे करावं लागेल. पण करत असताना तर लोकांनाही सांगायला लागेल हे बघ हे आम्ही केलं हे आम्ही केलं का केलं कशामुळे केलं हे सगळं लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवावं लागेल. म्हणजे दोन्ही स्ट्रॅटेजी. आता हे काय करतात हे बोलतात खूप करतात कमी, आपल्याला करतो जास्त पण बोलत कमी होतो. आपल्याला आता करावं पण लागेल आणि बोलावं पण लागेल आणि त्याच्यासाठी मग आपले सगळे जे नेटवर्क आहे कार्यकर्ते सोशल मीडिया खास करून त्याचा वापर आपल्याला मोठ्या प्रमाणात करावा लागेल. ज्यावेळी पवार साहेब आणि अजित दादा या दोघांची जोडी होती काका पुतण्याची जोडी आणि त्यांनी त्यांच्या स्ट्रॅटेजीने त्यांचे सगळे प्लॅन वर्क केले, सो आता परत रोहित दादा आणि अजित दादा अशी काका पुतण्याची जोडी होती, तुम्ही तुमचे काय प्लॅन आहेत किंवा ही काका पुतण्याच्या जोडीचा महाराष्ट्राला अजून कशा पद्धतीने तुमची धोरण किंवा काय प्लॅन्स आहेत तुमचे कशा पद्धतीने? कसं आहे एक तुम्ही माझं फॅमिली रिलेशन बघितलं तर नक्कीच काका पुतणे, पण पार्टीमध्ये जर बघितलं आणि ज्या विचारली पार्टी चालते तिथं मी कार्यकर्ता म्हणून आहे आणि ज्या पद्धतीने सगळेच कार्यकर्ते लढतात या पार्टीसाठी तसं मी मनापासून लढणार आणि नक्कीच कुटुंबाचा एक भाग असल्यामुळे मार्गदर्शन हे मला मिळतच राहतं तिघांकडे. फॅमिलीचा जो विषय घेतला जे राजकारणात आहेत म्हणजे ज्यात साहेब आहेत दादा आहेत ताई आहेत आणि जे राजकारणात नाही आहेत ज्याच्यामध्ये माझे आई वडील आहेत माझे काका असतील सगळे माझे भाऊ असतील यांचं मार्गदर्शन मला कुटुंब म्हणून नक्कीच मिळतं. आता असे काय प्लॅन्स आहेत का तुमचे की असे बरं ठीक आहे गल्लोगल्ली आता प्रत्येकाला नेता व्हायचे पण खरोखरच काम करणारे समाजासाठी किंवा एक विचार असणारे भरपूर मुलं आहेत पण त्यांना अजून राजकारणात कसं एंटर व्हावं या गोष्टी माहिती नाहीत, सो
अशा संधी न मिळालेल्या लोकांची शोध मोहीम किंवा तशी एक वेगळी रोहित दादांची टीम करण्याचं काय तुमचं प्लॅन सुरू आहे? कसं आहे, आपण एकदा पार्टीमध्ये असल्यानंतर आपण वेगळी टीम बनवणं हे अयोग्य आहे, पण आपण आपल्या पार्टीचा विचार लोकांपर्यंत समजून सांगणं अतिशय महत्वाचं आहे. आणि तो समजून सांगितल्यानंतर आता कसं असतं की लगेचच कुणी कॉर्पोरेटर बनत नाही, कुणी लगेचच जिल्हा परिषद सदस्य बनत नाही. काही लोकांना ग्रामपंचायतचा सरपंच बनावं लागतं, काही लोकांना सदस्य बनावं लागतं, आणि काही लोक खरंच लकी असतात की त्यांना संधी मिळते त्यातून ते बाहेर निघतात. त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की पहिलं युवकांनी युवतींनी हा विचार केला पाहिजे की माझ्या परिसरामध्ये ज्या काही सामाजिक अडचणी आहेत त्या मला सोडवता कशा येतील याच्यावर विचार केला पाहिजे. आणि तो विचार करत असताना त्याला जी ताकद लागते ती संघटनेची ताकद, ती आपण म्हणजे मी पार्टी तिथं कार्यकर्ते ह्या सर्वांच्या मदतीने ती जर ताकद त्या युवकांच्या पाठीशी उभी राहिली तर राजकारण माहीत नाही पण समाजकारणात नक्कीच त्याचा फायदा हा होऊ शकतो. आणि एकदा सामाजिक काम तुम्ही केलं आणि खरंच गरजू लोकांना तुम्ही मदत केली तर आणि ते मदत करत असणारे लोक समजा एखाद्या पार्टीचे असतील तर मग नक्कीच त्याचा फायदा हा राजकीय फायदा होऊ शकतो. आणि आता म्हणजे ज्या पद्धतीने आपण सोशल मीडियाचं सगळं बघितलं, सोशल मीडिया आणि यूथ आता कनेक्टिव्ह गोष्ट आहे सगळ्या. सोशल मीडियामधला जो काही सगळा यूथ आहे जो उद्याचे वोट बँक आहे सगळी, या यूथला तुम्ही काय सांगाल किंवा या सोशल मीडियाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आणि त्या यूथला तुम्ही काय सांगाल एकंदरीत सगळ्याच गोष्टींबद्दल? एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक ते मतदार पुढचे काय फ्युचरचे मतदार असतील असं नाही तर आत्ताचे मतदार असतील. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की खोट्या बातम्या पसरू नका. जर कुणी खोट्या बातम्या पसरत असतं तर त्याला दावा. दुसरं समजा एखादा व्यक्तीनं तर एखादा कार्यकर्ताना तर एखादा नेता आपला जर कोणाच्या तरी चुकीच्या विचाराच्या नाही तर चुकीच्या ॲक्शनच्या विरोधात जर कुणी बोललं असेल तर त्या आपल्या नेत्याला नाही तर आपल्या कार्यकर्त्याला जर ट्रोलिंग होत असेल तर त्या ट्रोलिंगला उत्तर देणं अतिशय महत्वाचं आहे. नुसतं आपलं बघत राहणं या ABP वर आलं नाही तर तुमच्या सरकारनामावर आलं नाही तर कुठल्या दुसऱ्या चॅनल झीवर आलं आणि तिथं खाली मस्तपैकी त्या पेड कार्यकर्ते त्यांचे जे असतील येतात त्यांचे कार्यकर्ते पण असतील पण पेड ट्रोल जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत. धाडधाडधाडधाड ते शिवायला लागतात. काही लोकांना काही मुद्दा नाही मिळाला तर ते शिवायला देतात डायरेक्ट. तर या लोकांच्या विरोधात नाही तर त्यांना कुठे ते समजून सांगणं ही आपली जबाबदारी. तर त्या सोशल मीडियाचे जे सर्व कार्यकर्ते आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी हे पाळावं. ट्रोलिंगचं आता आपलं बोलणं झालं आता ज्या जसं आपण बीजेपीचं बघतो बीजेपीला आता ट्रोलिंग चालू आहे. ज्यांनी 2014 ला आता सोशल मीडिया पॅक केलं आता उलट परिस्थिती ट्रोलिंग व्हायला लागलं ना. त्याच्यावरती भरपूर गोष्टी होत आहेत, डबिंग व्हिडिओज असतील, काही मॅशअप असतील, स्टँडअप असतील, भरपूर गोष्टी होत आहेत. पण असं नाही की पण राष्ट्रवादीला सुद्धा ट्रोलिंग होत आहे. राष्ट्रवादीला आता भ्रष्टवादी हॅशटॅग भ्रष्टवादी म्हणून जे ट्रोलिंग सुरू होत असतं सो ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल या गोष्टी? त्याच्या विरोधात त्याला उत्तर देणं अतिशय महत्वाचं आहे. आता तुम्हाला जसं मी मगाशी सांगितलं की 15 वर्ष सत्ता आल्यानंतर कुठंतरी लोकांना वाटतं की अरे सत्ता 15 वर्ष भोगली राहू. दुसरं कसं असतं की काय अंदाज असतात लोकांचे, अरे सत्तेत होते म्हणजे ह्यांनी नक्कीच काहीतरी केलं असेल, पैसे खाल्ले असतील वगैरे अशा काही गोष्टी असतात. आणि दुसरं राष्ट्रवादीची एक चूक कशी आहे, चूक नाही म्हणणार पण एक पद्धत म्हणून जी बदलावी लागेल त्याला आपण उत्तर कोणाला देत नाही. मग कदाचित नेते मंडळी पण उत्तरं देत नाहीत आणि ते देत नाहीत म्हणून मग आपले कार्यकर्ते पण उत्तरं देत नाहीत. त्यामुळे मग एखादं ट्रोलिंग जर आपण बघितलं तर ते खाली वाचत असताना सगळं नेगेटिव्ह दिसायला लागतं. मग आता ते हे बघा कसं आहे, एखादा हॅशटॅग जर भ्रष्ट वगैरे काढायचं झालं आणि त्यांचे जर सगळं लाखो कार्यकर्ते असतील आता असं म्हणलं जातं राजस्थानमध्ये 75,000 मध्य प्रदेशमध्ये 75,000 पेड कार्यकर्ते ट्रोल आहेत, ट्रोल नाही कार्यकर्ते फेसबुकवर ह्यांचे बीजेपीचे. तर आता ते जर 75,000 असते ना प्रत्येकाने एक कमेंट मारली नाही तर त्यांनी उचलायचं म्हणलं तर ते उचलू शकतात ना. त्यासाठी तर पैसे दिले त्यांना. तर मग आपली मुलं कमी पडतात का, अरे मी सकाळी अभ्यास करतोय वेळ मिळतो तेव्हा मी माझ्या नेत्याच्या विरोधात एखादी गोष्ट बोलली असेल त्याला उत्तर देतोय, मी शेतामध्ये काम करतोय मग मला जेव्हा वेळ मिळतो जेव्हा मी घरी येतो तेव्हा माझ्या नेत्याच्या बद्दल कुणी चुकीचं लिहित असेल मी लिहितो. मी समजा आता कुठेतरी MPSC UPSC देतोय मला वेळ मिळेल तेव्हा मी देत असतो. माझे आई वडील आजारी त्यांची मी काळजी घेतोय, मी दुकानात काम करतो. म्हणजे कोण आहेत आपले सर्वसामान्य कार्यकर्ते, त्यांना कोणी पे नाही करत, त्यांना कोणी सॅलरी देत नाही, पगार देत नाही, पण मनापासून विचाराच्या मागे ते उभे राहतात आणि ते कार्यकर्ते आपल्याकडे जास्त आहेत.
आपण पॉलिटिकल आपली चर्चा झाली पण इन जनरल परत आपण तुमच्या कॉलेज किंवा या गोष्टींकडे येऊ की तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की चित्रपट बघायला तुम्हाला आवडत होते कंटिन्यू. माझा कुठला तुमचा आवडता पिक्चर आहे किंवा तो तुमचा आवडता हिरो हिरोईन एखादा डायलॉग जो तुम्हाला आवडलेला पिक्चर? पिक्चर बघायला झालं चकदे मला आवडतो, चकदे लगन आवडतो. आता का आता चकदे याच्यात म्हणजे आता चकदेमध्ये तुम्ही बघितलं असेल मुलींची टीम असते आणि सगळ्यांना असं वाटत असेल हे हरलं ती जिंकते कशी, मला अडचणीतून मार्ग कसा ते काढतात ते खरी घटना आहे. त्यानंतर लगान, आता लगानच्या बाबतीत सुद्धा ती टीम कशी असते तुम्हाला माहिती. अरे एखाद्याला वेगळ्या पद्धतीने तो बॉल टाकतो म्हणून त्याला घेतलेलं असतं, एखादं काहीतरी हे असतं. तर मला या मूवीज दोन्ही आवडतात आणि मी जेव्हा मूवीज बघतो त्या मूवीजमध्ये मी जातो की आता जर आपल्याला टीम बनवायची असेल तर मग वेगळ्या वेगळ्या समाजातले वेगळ्या वेगळ्या विचारातले लोक एकत्रित करून एक देह देऊन सगळ्यांचे वेगवेगळे स्किल सेट एकत्रित आणून या विचाराच्या विरोधात आपल्याला काम करावं लागेल म्हणून या टीम सगळ्या या मूवीज मला आवडतात. आवडता तुमचा हिरो? माझा आवडता हिरो आज जर बघायला गेलं तर आता प्रत्येक वेगवेगळे हिरो आवडतो. म्हणजे अमिताभ बच्चन का आवडतो तर त्याच्या आयुष्यामध्ये त्याला कितीतरी अडचणी आल्या त्यातून सुद्धा तो आरोग्याच्या विषयापासून सुद्धा तो बाहेर निघाला. शाहरुख खान का आवडतो तर त्याला जर तुम्ही बघितलं त्याच्याकडे काय होतं आणि आता काय त्याच्यातून तो बाहेर निघाला. मोटिवेशनल किंवा इन्स्पिरेशनल ज्या काहीतरी स्टोरी असावी म्हणजे तो. आणि दुसरं आता ऍक्टिंग जर बघायचं झालं तर मला आपला हा काय कपूर रणवीर कपूर हा ऍक्टिंग म्हणजे मला ते मध्ये दोन तीन मूवीज चांगल्या ते झाल्या त्या ऍक्टिंग म्हणून तो आवडतो. आणि याच्यामध्ये मध्ये पूर्वी आता त्यांच्या मूवीज आहेत ना माधुरी दीक्षित ह्या मला ऍक्ट्रेस म्हणून आवडायच्या. मग आपल्या आती भट काय तिचं नाव ते आलिया भट नवीन सुरेख ऍक्टिंग म्हणजे नवीन वय पण कमी ते मोटिवेशन आहे तिची ऍक्टिंग खूप सुरेख आहे. त्याच्यानंतर मग ही आपलं काय त्यांचं नाव आता नाव जरा मला ऍक्ट्रेस तुम्ही पिक्चर सांगा आम्ही नाव संपतोय. नाही नाही आपलं काय त्यांचं नाव विराट कोहलींचं त्यांचं अनुष्का शर्मा त्यांचे काही मूवीज चांगले होते. त्यामुळे हे सगळे कसं आहे की वेगळ्या वेगळ्या त्यांना अँगल दिला म्हणजे त्यांना कॅरेक्टर दिलं त्यात सुद्धा ते चांगलं परफॉर्म करतात. एखादा डायलॉग असा म्हणजे जो तुम्हाला आवडला एखादा जो किंवा ज्या डायलॉगने तुम्हाला मोटिवेशन भेटले शाहरुख खानचा डायलॉग नाही आता एक कशात कुठल्या ते पिक्चर मध्ये होता माहित नाही की तुम्ही जर चांगला विचार केला तर अख्खी काय ना तुम्हाला मदत करायला तुमच्या पाठीशी उभी राहते तो डायलॉग माझ्या मनात नक्कीच राहिला. कारण पुरी दिल से किसी किसी दिल से चाहो ते व्यक्ती असेल एखादी उद्दिष्ट असेल एखादा दृष्टिकोन असेल एखादा विचार असेल आणि तो विचाराच्या पाठीशी आपण उभं राहिलं सगळी लोक आपल्या पाठीशी उभी राहू शकतात. कारण का त्यांना कळलं पाहिजे की आपण त्या विचाराला ठाम आहोत तो डायलॉग मला तसा आठवतो. बाकी डायलॉग ऐकतो. तुमचे असे फेवरेट हे म्हणजे खेळाडू कोणते? नाही आता कसं आहे विराट कोहली हा मला आवडतो. त्याला कारण असं आहे की थोडा चिडतो मध्ये आले पण तरी सुद्धा खेळ असायला पाहिजे अग्रेशन खेळ नाही असं म्हणा अग्रेशन तर तो चिडत असताना सुद्धा तो क्रिकेट खेळत असताना चिडत नाही तो संयम ठेवून चांगला खेळतो. ते रेकॉर्ड सगळे तोडत चाललं. सचिन तेंडुलकर त्यांच्या काळामध्ये त्यांनी वेगवेगळे रेकॉर्ड तोडले वेगळ्या पद्धतीचे ते बॅट्समन आहेत. राहुल द्रविड टेक्निकल माणूस व्यक्ती म्हणून मला पण आवडतो. त्यानंतर आपले हे कॅप्टन धोनी पण त्यांची आता पिक्चर बघितलं म्हणजे जास्तच इन्फ्लुएन्स झालो पण असं ऐकतो मी त्यांना भेटलो नाही की ते तुम्ही जर त्यांना त्यांच्याशी बोलायला गेला तर त्यांना ॲटिट्यूड नाही. सर्वसामान्य कुटुंबातला एक व्यक्ती आणि कुठल्या तरी एका डाऊन टू अर्थ म्हणजे खास करून धोनी तर त्यांच्याबद्दल चांगलं ऐकलंय ते आहेत असे क्रिकेटर पैकी मला हे सगळे. आता रिसेंटली म्हणजे आता जानेवारी मध्ये आता टीझर जो आउट झाला नवाजुद्दीन सिद्दीकीचा की बाळासाहेब ठाकरेंवरती सिनेमा येतोय ठाकरे नावाचा. सो आता बाळासाहेब ठाकरेंचं जे काही सगळं काम होतं तसंच त्याच ताकदीचं काम पवारसाहेबांचं सुद्धा आहे. म्हणजे त्याच्यावरती एखादा सिनेमा किंवा त्याच्यावरती एखादी सिरीज या गोष्टी झाल्या पाहिजेत ह्याच्यावरती एक तुमचं काही विचार आहे का किंवा काही थॉट आहे का या गोष्टीचा? नाही करावा ना म्हणजे कुणीतरी तो प्रयत्न करावा. पण कसं आहे की पवारसाहेबांच्या जर जीवनात जर तुम्ही बघितलं तर एखादा पिक्चर जर तुम्ही बघायला गेला त्यात जर कुठला मसालाच नसेल फक्त कामन नुसतं काम असेल तर लोकांना तो मसाला तर लागतोच ना. म्हणजे थोडंफार काहीतरी वेगळ्या पवारसाहेबांचं म्हटलं केलं कसं
हे लोकांना जाणून गेलं. आता जसं आपण सांगितलं की छत्तेमध्ये मसाला असा नाही ही गोष्ट, इन्स्पिरेशनल स्टोरी. कोणीतरी जसं की चव्हाण साहेबांवर पिक्चर काढला गेला त्यातून एक प्रेरणा लोकांना मिळाली. नक्कीच आमची जबाबदारी आहे पुढे जाऊन फक्त त्याचा राजकारणासाठी फायदा नाही, राजकीय म्हणून हा पिक्चर जो येणार आहे. आता बाळासाहेबांचं बोलायचं झालं तर ते रोखठोक बोलायचे इतकं की ते कधी कधी विचार पण करत नव्हते. आणि एखादा विचार एखादी गोष्ट जर त्यांना पटली तर ते त्या व्यक्तीच्या नाही तर विचाराच्या मागे ते ठाम उभे राहायचे. तर त्यांची ती खासियत. फक्त आता हा पिक्चर इलेक्शनच्या आधी येत असेल तर त्याच्या मागे काय उद्दिष्ट आहे हे मला माहीत नाही. आणि ते उद्दिष्ट राजकारण असेल मग तुम्ही एक चांगली व्यक्ती चांगलं काम करणारी मतभेद असू शकतात विचाराच्या आणि पद्धतीत, पण व्यक्ती म्हणून ती मलाही आवडते. त्या व्यक्तीचा वापर राजकारणासाठी इलेक्शनच्या आधी पिक्चर काढून जर कुणी करत असेल चुकीची गोष्ट. तुम्हाला खरंच त्यांचा विचार लोकांपर्यंत न्यायचा असेल, पद्धत त्यांची जीवनकथा जर न्यायची असेल तर मला असं वाटतं की ते इलेक्शनच्या आधी नका आणा, इलेक्शनच्या नंतर आणा. मग तुमचं मन किती साफ आहे आणि काय साफ म्हणाली तुम्ही पिक्चर वडिलांसाठी असेल ना तर तुमच्या नेत्यासाठी असेल ना तर कोणासाठी तरी तो काढला असं मनापासून वाटेल ना. तर मग राजकीय दृष्ट्या फक्त जर तर वाला एक राऊंड की जर एक दोनच क्वेश्चन, जर तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात तर तुम्ही काय तुमचे प्लॅन्स असतील, पुढचे काय तुमचे व्ह्यूज असतील? जर हा प्रश्न फार तसा इंटरेस्टिंग आहे पण कसे त्याच्याबद्दल विचार नाही केला पण तुम्ही विचारतच असतात तर नक्कीच ती चान्स मिळाला तर पवारसाहेबांचा विचार हा आणि अजितदादांची कामाची दरारी आणि सुप्रियाताईंसारखे मुद्दे मांडण्याची पद्धत हे सगळे आत्मसात करून सर्वसामान्य लोकांचा काम करण्याचा प्रयत्न हा नक्कीच मी करेन. आणि एक जस्ट एक मुद्दा आपला राहिला मग अशी बोलताना की बऱ्याचदा आम्ही कॉलेजमध्ये शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये असताना बरेच असे जोक व्हायचे की माझी जमीन इथं मी हडपसरला 5 एकर जमीन घेतली, सोलापूरला 6 एकर जमीन घेतली. पण आपण पवारसाहेबांबद्दल म्हणजे ती चर्चा सुरू झाली की यार तू काय इथलं माझ्या महाराष्ट्रातलं सांगायला लागला. पवारसाहेबांनी तर चंद्रावर मंगळावर जमीन घेऊन ठेवली असत अशी चर्चा होती. म्हणजे ह्या गोष्टी न असे काही जोक्स तुम्ही ऐकलेले आहेत की किंवा त्या जोक्स घेऊन तुम्ही किती त्या स्पोर्ट्स किंवा त्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे त्या गोष्टी? नाही आता म्हणजे तुम्ही चंद्रावर कोण जमीन घेऊ शकतो जो काही करू शकतो, कुठलाही व्यक्ती काही करू शकतो म्हणजे काय की एखादी अडचण आली आता राज्यावर देशावर तर त्याच्यातून मार्ग तो काढू शकतो स्वतःवर. म्हणजे आरोग्याच्या बाबतीत पण त्यांच्यावर एक अडचण आली त्यातून ते बाहेर निघाले. त्यामुळे जो व्यक्ती ह्या काही गोष्टी करू शकतो तो काही करू शकतो आणि त्याचा एक भाग म्हणजे चंद्रावर तो जमीन घेऊ शकतो. म्हणजे त्याचा अर्थ आहे की हा व्यक्ती इतकी कॅपॅसिटी आहे, इतके लोक त्यांच्यावर प्रेम करतात की हा जर मनावर जर त्याने काही घेतलं तर पवारसाहेब काही करू शकतात. मला असं वाटतं ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तुम्ही पवार नसले असता राजकारणाशी काही संबंध आणि तुम्हाला राजकारणात यायचंय तर तुम्ही काय केलं असतं? पवार नसतो तो व्यक्ती मी तोच असलो असतो. आणि व्यक्ती कॅपॅसिटी मित्र आणि विचार हे कदाचित नक्कीच पवार कुटुंबातला असल्यामुळे पवार साहेबांचा इन्फ्लुअन्स हा माझ्यावर मोठ्या प्रमाणात माझ्या आजोबांचा आप्पासाहेबांचा आहे आई वडिलांचा आहे. त्यामुळे समजा पवार आडनाव नसतं तरी काही प्रमाणात काही गोष्टी कमी राहिल्या असत्या त्यासाठी अजून प्रयत्न करावे लागले असते. पण व्यक्ती तोच असलो असतो, ताकदी तीच असली असते, विचारही ते असले असते, त्यामुळे मी काही वेगळा असलो असतो असं मला वाटत नाही. चालेल, ओके, थँक्यू दादा तुम्ही आम्हाला वेळ दिला. मलाही आवडलं तुमच्या सर्वांशी बोलायला चर्चा करायला, इंटरेस्टिंग. खास रे टीव्हीला तुम्ही फॉलो करा, लाईक करा आणि त्यांनी काय वेगवेगळे उपक्रम असे काही इंटरव्ह्यूज असतील त्याला नक्कीच तुम्ही सपोर्ट करा. आणि सपोर्ट त्याचे चाहते खूप आहेत त्याच्यामुळे सपोर्ट करा असं मी म्हणणार नाही, पण काही युवक एकत्रित येऊन स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतायत आणि स्वतःच्या हिमतीवर ते एक चांगला असा व्यवसाय असेल ना तर एक चांगला असा सामाजिक व्यवसाय असेल तो उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्या तुमच्या एका लाईकनी आणि शेअरली नक्कीच त्याला एक ताकद मिळेल आणि ती ताकद तुम्ही सर्वजण या युवकांच्या पाठीशी देचाल एवढीच मी अपेक्षा ठेवतो.